सेवाग्राममध्ये आनंद निकेतन या महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या शाळेत बालवाडी ते दहावीपर्यंत नई तालीमच्या धर्तीवर शिक्षण दिलं जात असून शिक्षणविषयक प्रदर्शन घेऊन या प्रदर्शनात खादी ग्रामोद्योगाच्या चरख्यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली आहेत. उर्मी संस्था पुणे, मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, विज्ञान आश्रम पाबळ, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक शिक्षणविषयक प्रदर्शन राजा रविवर्मा कलादालनात घेण्यात आलंय. यामध्ये गांधींच्या नई तालीम शिक्षण संकल्पनेवर आधारित हे चित्र प्रदर्शन असून यात चरख्याची प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात आली आहेत. चरखा म्हटला की महात्मा गांधी आणि चरखा हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र चरखा आता हे लोप पावत चाललं आहे. हे चरखा नेमकं काय आहे, याचं प्रात्यक्षिक नेमकं कसं केलं जातं, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत माधव सहस्रबुद्धे सर. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, चरखा आता सध्या हे लोप पावत चाललं आहे आणि त्या संदर्भात आपण इथे प्रात्यक्षिक दाखवत आहोत, काय नेमकं संकल्पना काय होती? चरख्याच्या मागची कल्पना चरखा लोकांना दाखवणं हा नसून त्याच्या मागची जी स्वावलंबनाची कल्पना आहे आणि आपल्या गरजेच्या वस्तू आपण स्वतः आपल्या कष्टाने बनवू शकतो आणि ते गरज भागवू शकतो हे जोपर्यंत लोकांना प्रत्यक्ष दिसत नाही तोपर्यंत त्याची खात्री पटत नाही. चरखा हे एक उदाहरण आहे. चरखा किंवा स्पिनिंग हे उदाहरण आहे. त्या उदाहरणामध्ये तुम्ही शेतामधनं आणलेला जो कापूस आहे त्या कापसाचं धाग्यामध्ये सुतामध्ये रूपांतर कसं आपण स्वतःच्या कष्टाने करू शकतो ह्याचं हे लोकांना प्रत्यक्ष दिसावं या उद्देशाने इथं त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मी आलेलो आहे. ॲक्च्युली मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत जे कापड तयार करतात आणि त्यानंतर मग चरखाकडे लोक वळतात एकंदरीत सूत वगैरे काढून मग ते कपडा बनवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. विचार जोपर्यंत लोकांना पटत नाही किंवा कळत नाही तोपर्यंत ते अज्ञानच आहे. ते जर समजवून सांगितलं लोकांना की बा ह्याच्यामध्ये अशी अशी त्याची प्रोसेस आहे, ह्याच्यामध्ये एवढे एवढे म्हणजे शेतकऱ्यापासून शेतकरी आहे, कताई करणार आहे, विणकर आहे, त्याच्या पुढं रंगाई काम करणारे आहे, शिंपी आहे, ही जी सगळी पूर्ण चेन आहे याच्यामध्ये जे कष्ट करणारे लोक आहेत ह्या ज्यावेळेला तुम्ही खादी वापरता त्यावेळेला या सर्व लोकांच्यापर्यंत त्याचे फायदे पोचतात. एखाद्या मिलचं कापड ज्यावेळेला तुम्ही वापरता त्यावेळेला ही सगळी चेन शॉर्ट सर्किट होते आणि ह्याचे जे आर्थिक फायदे जे आहेत ते ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे आहेत. हे जर लोकांना पटलं तर लोक हे करतात. आता नवीन माझा गेल्या 4-5 वर्षातला अनुभव असा आहे की तरुण वर्ग याकडे अधिक आकर्षित होतो. प्रत्यक्ष त्यांनी कताई न केली किंवा नाही केली किंवा पुढं चालू ठेवली नाही तरी एवढे 2000 लोक एक नव्या दिशेने विचार करायला लागलेली आहेत हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे एकंदरीतच याला लोकांचा किंवा तरुण पिढीचं प्रोत्साहन मिळतं आहे असं म्हणायचं. हां, त्यांचा सहभाग वाढताना दिसतो हे नक्कीच नक्कीच आहे. हे होते माधव सहस्रबुद्धे सर ज्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे की कताई कशी केली जाते आणि चरखा कसा चालवला जातो. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, दिनभर न्यूज पुणे.